निवडणुकीची धामधूम संपताच ठाण्यातील पाणी कपात बुधवारपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू नये किंवा त्यामुळे आपल्या मतांवर परिणाम होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी शहराची पाणी कपात मागील 15 दिवस बंद केली होती. परंतु आता मतदान झाल्यानंतर बुधवारपासून पुन्हा 24 तासाची पाणी कपात सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या गरज सर्वान वैद्य मरो या धोरणाविरोधात आता ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. राष्ट्रवादीनं सत्ताधाऱ्यांवर आरोप करून पाणी समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर अचानक पाणी कपात रद्द करण्यात आली. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मागील 15 दिवस बहुतेक भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होता, परंतु मतदान झालं आणि पाणी कपात तेवढ्याच दमानं पुन्हा सुरू झाली. त्यात बुधवार असल्यानं नियमानुसार पाणी कपात ही करत असल्याची माहिती पालिकेनं दिली. ती 24 तासांची राहणार असल्याचंही स्पष्ट केलं. पाणी कपातीमुळे मतदारांची नाराजी ओढवून घेणं सत्ताधाऱ्यांना महागात पडलं असतं, म्हणूनच की काय ही कपात निवडणुकीपुरती रद्द करण्यात आली होती असं बोललं जातंय. असं असलं तरी कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील भागांमध्ये मात्र निवडणूक काळातही पाणी कपात सुरूच होती. इंदिरानगर, उपादेवी पाडा या भागांना आजही पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. परंतु हा प्रश्न सोडवण्याऐवजी किंवा त्यावर भाष्य करण्याऐवजी राजकीय मंडळी मात्र या पाण्यावरच आपल्या मतांची पोळी भाजून घेताना दिसून आली.